बीड लोकसभा निवडणूक एक चर्चेचा विषय बनत गेली होती आणि ऐन बीड लोकसभा निवडणूक ज्यावेळेस लढवली गेली त्यावेळेस जातीयवाद पाहायला मिळाला. आता निवडणूक संपलेली आहे, परंतु निवडणूक संपली तरी गावागावांमध्ये जातीय तेढ निर्माण होत असताना पाहायला मिळते आणि यावरती आता बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांनी पोलिसांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि पोलीस कर्मचारी सगळे ॲक्शन मोडमध्ये आहेत, गावागावांमध्ये भेटतायत. आता 4 तारखेला मतमोजणी आहे, मतमोजणीच्या हिशोबाने नेमका पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे, सध्या जे आंदोलक आहेत, आंदोलनकर्ते आहेत किंवा सोशल मीडियावरती जे वादग्रस्त पोस्ट करत आहेत यांना पोलीस अधीक्षक साहेबांकडनं काही नोटिसा देखील गेलेल्या आहेत, या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आता नंदकुमार ठाकूर साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. साहेब, आता जे लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि जातीयवाद हा वाढत चाललेला आहे, कसं पाहता या गोष्टीकडे? लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अचानकपणे सोशल मीडियावर मोठ्या कॉमेंट्स आढळून आल्या आणि त्या अचानक आल्यामुळे आम्हाला आम्ही पण याच्यामध्ये गांभीर्याने बघितलं आणि आतापर्यंत आम्ही 316 पोस्ट ज्या आहेत त्या आक्षेपारे आम्हाला आढळून आलेल्या आहेत. त्याच्यापैकी आम्ही 263 पोस्ट ह्या सोशल मीडियावरून काढून टाकलेल्या आहेत. अजूनही 50 पोस्ट ज्या आहेत त्या काढून टाकण्याची आमची प्रोसिजर चालू आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये आपण 16 गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यात आरोपी अटक करणे, प्रतिबंधक कारवाई करणे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याशिवाय आपण 191 लोकांवर जे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकतायत ते त्यांना त्यांच्यावर देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या त्यांच्या ग्रॅव्हिटीप्रमाणे प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. तर सोशल मीडियाचं काम आमचं अविरत चालू आहे आणि याच्यामध्ये जे सायबर टीम आहे आमच्या त्या सगळे एक्सपर्ट मंडळी याच्यावर काम करतायत. आणि माझं सगळ्यांना आवाहन आहे की सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीपूर्ण करणं आवश्यक आहे. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही, कोणाच्या व्यंगावर बोट ठेवणं योग्य नाही, अश्लीलता कुठली असता कामा नये. जे आपलं मत मांडताना कोणा म्हणजे दुसरा दुखावला जाणार नाही याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. तर आणि जर असं कोणी करेल तर निश्चितपणानं त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि विनाकारण त्यांचं जर विद्यार्थी असेल तर त्यांचं भविष्यामध्ये नुकसान होऊ शकतं. 4 जूनला जी मतमोजणी आहे, मतमोजणीच्या अनुषंगाने काय फिडिंग असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या नोटिसा गेलेल्या आहेत त्या नोटिसा संदर्भात काय सांगा? आपण काउंटिंगच्या अनुषंगाने त्याच्यात पण कुठला निकाल लागेल काय लागेल याची उत्सुकता सगळीकडे आहे आणि तो देखील आम्ही अँगल आमच्या बंदोबस्ताच्यासाठी ठेवलेला आहे की या पूर्ण काउंटिंग प्रोसेसमध्ये आमचा मोठा बंदोबस्त असणार आहे. CRPF, SRPF, आमच्या डिस्ट्रिक्ट पोलीस, त्यानंतर होमगार्ड्स यांचा आपण वापर करून एक मजबूत बंदोबस्त लावतो आहोत. ठिकठिकाणी आपण बॅरिकेटिंग केलेले आहे, काही ठिकाणी रस्ते डायव्हर्ट केलेले आहेत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा बंदोबस्त असेल याचं सगळं नियोजन आहे. त्याशिवाय त्याचे जे पडसाद उमटतील गावोगाव त्याचं देखील आपण नियोजन केलेलं आहे. आपण पेट्रोलिंग फिक्स पॉईंट हे देखील डिप्लॉय केलेलं आहे आणि शिवाय आम्ही साधारणतः 450 लोकं जे उपद्रवी असू शकतात त्यांचे नावं एनली म्हणजे लिस्ट आउट केलेली आहेत आणि त्यांच्यावर देखील आमची प्रतिबंधक कारवाई चालू आहे. ते अजूनही आम्ही लोकं लिस्टिंग आमचं चालू आहे, कदाचित त्याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सायमल्टेनियसली आम्ही पोलीस आमचे जे पोलीस अधिकारी आहे गावोगाव व्हिजिट करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करत आहे की जातीवाद किंवा पॉलिटिकल गोष्टीसाठी कुठला कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तरुण वर्गामध्ये तरुण वर्ग जो आहे जो सोशल मीडियावर खास करून ॲक्टिव्ह असतो त्याच्यावर कंट्रोल असणं आवश्यक आहे. जे गावातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, सुज्ञ नागरिक आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात म्हणजे जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. तर आम्ही पण सगळे पोलीस आमचे अधिकारी गावोगाव ग्रामभेटी देऊन याबाबतीत जागरूकता निर्माण करत आहोत. आता तुम्ही जसं पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन किंवा तुम्ही सूचना देऊन गावागावामध्ये फिरतायत, एकीकडं जर जे उमेदवार होते किंवा जे सगळ्या समाजातले जे नेते आहेत त्यांनी जर लोकांना आव्हान केलं तर कुठेतरी शांतता येऊ शकते, या संदर्भात त्यांना काही सूचना केलेल्या आहेत? हां, माझं आव्हान सगळ्यांनाच आहे, त्यांनाच नाही सगळ्यांनाच आहे की जे सुज्ञ आहेत, ज्यांनी प्रतिष्ठित आहे, त्यांनी जर पुढाकार घेतला तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम सोसायटीवर होऊ शकतो, कारण त्यांना लोक बरेच फॉलो करणारे असतात, तर त्यांच्यावर एक चांगला परिणाम होऊ शकतो. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ठीक आहे, निवडणुकीचा निकाल काही जरी लागला तरी देखील जिल्हा आपला आहे, लोक आपले आहेत आणि कुठे जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये ही सगळ्या जशी आमची आहे तशी सर्वांचीच जबाबदारी आहे. सगळ्यांनी जर जबाबदारीने काम केलं तर निश्चितपणाने या जिल्ह्यामध्ये काय होणार नाही आणि सगळ्यांचं सहकार्य मिळेल अशी मला अपेक्षा आहे.
तर बघू शकतात बीडमध्ये जे जातीयवादाचे प्रकरण पुढे येत आहेत यावरती बंदोबस्त लावलेला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकार घडू नयेत यासाठी समाजातील जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी समोर येऊन आपल्या आपल्या समाजाला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, आणि तुमच्यासोबत पोलीस सर्व कर्मचारी देखील आहेत. कुठेही असा जर जातीयवाद होत असेल तर पोलीस कर्मचारी मात्र त्या ठिकाणी बंदोबस्तामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कॅमेरामन जयराम शेळकेसोबत ज्ञानदेव शिंगटे, महाराष्ट्र प्राईम.